नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर. अत्यंत तातडीचं मेसेज आहे. आज आहे 3 जुलै 2024. आज कोणकोणत्या भागांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, कोणकोणत्या गावांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा. तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा, व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आपल्याला कमेंट करून नक्की कळवा. तर मित्रांनो, आपण आज विदर्भापासून सुरुवात करू. विदर्भामध्ये आज दुपारनंतर तसेच कोणकोणत्या भागामध्ये पाऊस असणार आहे. विदर्भामध्ये जर पाहिलं तर अमरावती, अकोला, चंद्रपूर तसेच भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, वर्धा या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते. तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. पुसद, यवतमाळ, वर्धा, वाशिम, अकोला, अमरावती या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळते. एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये 11 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय. मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक भागामध्ये विदर्भात पाहायला मिळतोय. तसेच या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये आपल्याला मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये हवामान गडद ढगाळ पाहायला मिळते. तर तुरळक भागामध्येच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळते. माजलगाव, बीड, परळी, केज, परभणी, जिंतूर या ठिकाणी, अहमदपूर, लातूर, उदगीर, औसा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी पाहायला मिळते. तर धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर, वैजनाथ, बार्शी, कळंब, भूमपरांडा, वाशी, चौसाळा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता भाग बदलत तुरळक ठिकाणी पाहायला मिळते. एकंदरीत संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय. पुन्हा या ठिकाणी 5 जुलैपासून मराठवाड्यामध्ये व विदर्भामध्ये पावसाचा जोर हा मुसळधार प्रमाणात वाढणार आहे. त्याचा देखील आपण अंदाज घेऊनच येणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती. माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.